मंचावर उपस्थित नवनिर्वाचित खासदार मिधाते कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, जॉइंट सीपी श्री प्रवीण पवार, ऍडिशनल सीपी श्री शैलेश बलकवडे, ऍडिशनल सीपी श्री अरविंद चावरिया, या ठिकाणी उपस्थित सर्व डीसीपीज, एसीपीज, पीआय, एपीआय, सर्व अधिकारी, सर्व अंमलदार, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पुणे पोलिसांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक प्रचंड मोठी कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी केली आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळातली देशातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. जवळपास 3,600 कोटी रुपयाचा एमडीचा साठा हस्तगत करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलं. खरं म्हणजे गेले काही महिने सातत्याने आपण ड्रग फ्री महाराष्ट्र ही मोहीम महाराष्ट्रामध्ये राबवतोय. ड्रग फ्री इंडियाची मोहीम देशाच्या गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात देशामध्ये राबवली जाते आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठेतरी झिरो टॉलरन्स असला पाहिजे. हे अंमली पदार्थ आमच्या समाजाला आणि विशेषतः तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत. जे काम बंदुकीच्या गोळ्या करू शकत नाही, जे काम मिसाईल करू शकत नाही, ते काम अंमली पदार्थ करू शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय आणि म्हणून कुठेतरी एकत्रितपणे त्याच्याविरुद्ध लढाई लढली गेली पाहिजे. या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका असली पाहिजे अशा प्रकारची सूचना ही ज्यावेळेस आपली क्राईम कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी दिली होती आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातले विविध युनिटने हे अत्यंत गांभीर्याने घेतलंय. पुण्यात जी कारवाई झाली त्यातनं खरं म्हणजे आपले सर्वांचे डोळे उघडले पाहिजे. अशा प्रकारचा साठा हा जर एंड युजरपर्यंत पोचला असता तर किती घरं या साठ्याने उद्ध्वस्त केले असते याचा विचार आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी करावा लागेल. आणि अलीकडच्या काळामध्ये एमडी सारखे जे अंमली पदार्थ आहेत ज्या प्रकारे पूर्वी घरोघरी उसापासून गुळ बनायचा तशा पद्धतीनं अक्षरशः कारखाने टाकून एमडी बनवायचा प्रयत्न हा या ठिकाणी चाललाय हे आपल्या या माध्यमातून लक्षात येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बँड केमिकल्स आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं मागवायचे आणि त्यातनं अशा प्रकारचे अंमली पदार्थ बनवायचे हे कार्य मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आणि याच्यामध्ये जी पैशाची देवाणघेवाण आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यातून लालसेपोटी लालचापोटी मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच ही जी कारवाई झाली आहे ही अत्यंत महत्वाची आहे. ज्या संपूर्ण टीमने ही कारवाई केली त्यांचा आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं काम हे झालंय आणि त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले तुम्ही पुण्याला येताय तर आमच्या ज्या टीमने हे उत्कृष्ट कार्य केलंय त्या टीमला आपण भेटाल का. त्यास मी त्यांना सांगितलं की मला अतिशय आवडेल, ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचा सत्कार करण्याकरता मी निश्चितपणे येईल. आणि आज हा सत्कार करत असताना मी एवढंच म्हणेन की आपल्यासमोर काय आव्हान आहे हे आज आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.
आणि ही कारवाई करून आपल्याला थांबता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं या कारवाईने आपल्याला शिकायला काय मिळत आहे, तर अशा प्रकारचा छोटाही साठा मिळाला तरी बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते तुम्ही या ठिकाणी केलं म्हणून एवढा मोठा साठा तुम्हाला मिळाला, नाहीतर एक गुन्हेगार सापडला त्या आनंदात आपण त्याच्या पुढे जर गेलो नसतो तर कदाचित हे आपल्याला कधीच मिळालं नसतं। आणि म्हणून यापुढे पेडलर वगैरे हे तर पकडलेच पाहिजे, त्यात आपल्याला इंटरेस्ट आहे, पण त्याहीपेक्षा त्यांच्यापर्यंत कुठून आलंय, कसं येत आहे, त्याचा रूट काय आहे, हे कुठे तयार होत आहे, हे सगळं शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे। विशेषतः माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी जी नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांना सांगितलंय की एकमेकाशी याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करा, कारण हा जो क्राईम आहे हा एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये आणि आता तर या पर्टिक्युलर याच्यात सीपींनी सांगितलं की परदेशातही याचे धागेदोरे आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याकडनं काही माल हा बाहेर गेलेला आहे म्हणजे कुठेतरी धागेदोरे परदेशाशी देखील जुळलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक मोठं कोऑर्डिनेशन हे आपल्याला या निमित्ताने करावं लागेल आणि नवीन ज्या पद्धती आहेत कुरिअरचा वापर करणं, डार्कनेटचा वापर करणं, सोशल मीडिया साईट्सचा वापर करणं की ज्या ठिकाणी क्वांटिटी छोटी आहे त्यामुळे ती पकडणं कठीण आहे, अशा या सगळ्या जागा हुडकून काढाव्या लागतील आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल। मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलीस आणि महाराष्ट्रातले इतरही जी युनिट्स आहेत हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतील। आज ही जी अतिशय चांगली कारवाई आमच्या पुणे पोलिसांनी केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना 25 लाख रुपयाचा पुरस्कार हा या ठिकाणी जाहीर करतो आणि निश्चितपणे भविष्यातही एका नवीन जोमानं, नवीन उमेदीनं, नवीन ऊर्जेने ड्रग्सच्या विरुद्धची लढाई आपण अशीच लढत राहू हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या अधीनस्थ जेवढे आपले ज्येष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो, विशेषतः क्राईम ब्रँचचं अभिनंदन करतो, वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सनी जे काम केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।